नमस्कार मित्रों, मी अमोल आणि आज जरा कामाचा दिवस आ रत्तांबे काढूचे. तर आजचा ब्लॉग पूर्ण मालवणीत सीन होतेलो नक्की बघा. आणि मागच्या आठवड्यात जो वादळ आणि पाऊस झालो त्याच्यात बरेचसे रत्तांबे पडान सडान गेले. आता जे काही थोडेफार रवले ते आता आम्ही काढून घेतो. एक टप मी आणलं, एक टप वहिनी आणता. तर बघूया किती रत्तांबे भेटतात. जर ह्यो व्हिडिओ तुमका आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन कोण असतील तर सबस्क्राईब करा. तर आता आम्ही चाललो रत्तांबे काढू. वहिनी येतात आणि स्वरूप पण येतात धावत धावत. एकत्र खूप मजा येतात गावात येऊन. तर खूप काम आज रत्तांबे काढूचे आहेत, फोडूचे आहेत, सुकवचे आहेत आणि मी व्हिडिओ करते. फोडते ना माकात. जाता जाता वाटेक माका ही पेंडकुणीची फुलं दिसली आहेत. तर या फुलांचा सांगायचा तर ही सगळी फुलं चार पाकळ्याचीच असतात. ही बघा. आणि चुकाने एखादा फूल कुठचा तरी पाच पाकळ्याचा तयार होता. तर पाच पाकळ्याचा फूल नशिबानच भेटता. पण माका एक दिसला फूल तुमका दाखवते. ह्या बघा, बाकी सगळी फुलं चार पाकळ्याचीच असत. पण ह्या एक फूल जो हा त्याका पाच पाकळी असत. तर आता आमका ह्या झाडावरचे रत्तांबे काढूचे आहेत. खूप उंच हा झाड. तर आता याच्यावर कसं चढायचं तर बघूचं लागतेला. आणि मागच्या आठवड्यात जो वादळ आणि पाऊस झालो त्याच्यात सगळे रत्तांबे जमिनीवर पडले आहेत. पण इकडच्या साईडला थोडे रत्तांबे असत. दोन टप भेटले तरी खूप हा आमच्यासाठी, कारण यावर्षी रत्तांबेच काढूक नाहीत कोणी. आता या सगळ्यात कठीण काम आहे. या झाडावर कसं चढायचं तर आता बघू हव्या. एकतर उंच हा आणि पकडूक पण काय नाही. उतारलंय कसं तरी एकदा. तर एक टप भरून झालो हा. आणि झाडावरसून उतरताना हात खरडलो माझं थोडं. दुसरं टप भरता काय बघू. तर जेमतेम दोन टप भरले आहेत आपले. तर आता आम्ही घरी चाललो. एक टप वहिनी घेऊन गेली या पुढे आणि हो दुसरं माझ्या डोक्यावर हा. ए सिम्बा. तर ह्यो आमचा सिम्बा हा बसलो हा. मासे होते का. तर वहिनीने एक टप आणले ना आणि आता मी एक घेऊन आणलं आहे.
तर अजून एक मोठं काम म्हणजे हे आता फोडूचे आहेत। तर आता हे रतांबे फोडूक सुरुवात केलेली आहे। तर आता जरा माहिती देतली आहे ती काढून टाकायचा काय आणि ही सोला करायची अशी मोठं असलं तर तिची चार तुकडे दाखवायची हे असे तुकडे करायचे। आणि या बियांचं काय करायचं बियो रका लावून चुकू कयो पण आधी त्याचा आगळ काढतात ना आगळ काढायचो त्यानंतर सुकलेला सोलंका लावचं असतं मीठ टाकायचं आगळात आणि सुकल्यावर त्याला तीन आगळ लावायचं त्याला सुकल्यावर तीन आगळ झाल्यावर परत सुकवायची सुकवायची जराशी जास्त नाही सुकवायची थोडा कोवळा किरण लावायचा आणि भांड्यात भरून ठेवायचे पॅक मध्ये ओके। तर ही तीन एकराडा असत रतांब्यांचं देठ आणि हे रतांब्याचे बी। तर मी पण जाते आता एक थोडी मदत करू फोडून झाले आहेत आणि थोडे बाकी आहेत आणि एवढे सोला झाली आहेत। तर आता मी ती सुकत घालून येते आपण अशा प्रकारचा जाळीवाला भांडा घेऊन बियांमधलं आगूळ गाळून घेऊया। तर 2 तासानंतर बरंचसं आगूळ खालती साचलं हा। तर याच्यात मीठ टाकला जाता आणि नंतर त्या सुकलेला सोलंका लावला जाता। अशा प्रकारे 3 वेळा या आगळातून ती सोला काढली जातात आणि नंतर ती तयार होतात। तर या रतांब्याच्या बिया यांना राख लावून ते सुकवले जातात आणि नंतर ते विकतात। तर ही आमच्या बाजूच्या काकींची सोला असत त्यांनी 2 दिवस मस्त उन्हात सुकवली आहेत आणि अशी एकदम सुकली की नंतर त्यांना आगळातून काढूची लागतात। अशा प्रकारे 3 वेळा आगळातून काढूची लागतात नंतर ती तयार होतात। तर या रतांब्याच्या बिया राख लावून सुकत घातलेले आहेत। तर सुकले काय ते सोलून विकूचे असतात पण पुढे त्याचं काय वापर होता तो माका पण माहीत नाही। जर तुमका माहीत असत तर कमेंट्समध्ये सांगा। तर ही पूर्ण 3 आगळ लावून तयार झालेली सोला असत व्यवस्थित सुकली आहेत आणि याचा वापर आमच्याकडे जेवणात खूप होता खास करून मासे असले की आणि लहानपणी अशी सोला सुकत घातलेली दिसली की आम्ही जाऊन खायचो म्हणजे चोरूनच खायचो कारण भारी लागतात ती। जर ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो तर व्हिडिओक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन कोण असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुमका सगळ्यात आधी दिसतील।